शिवसेना नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या खेड येथील घरी बाप्पाचं आगमन झालंय. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या खेड येथील घरी बाप्पाचं आगमन झालं असून रामदास कदमांनी सपत्नीक बाप्पाचं दर्शन घेतलंय. दापोली आमदार योगेश कदम यांनीही आपले वडील रामदास कदम यांच्या समवेत आरतीतही सहभाग घेतलाय. दरवर्षीप्रमाणे गणेश आगमनानिमित्त जाखडी नृत्याचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय. शिवसेना नेते रामदास कदम आणि माजी पर्यावरण मंत्री आपल्याबरोबर आहेत. भाई काय सांगाल, आज बाप्पाचं आगमन झालेलं आहे, काय सांगाल? खूप आनंदी आहे, खूप समाधान वाटतंय, खूप भव्य वाटतंय. म्हणजे या दिवसाची, गणपती उत्सवाची कोकणातला प्रत्येक चाकरमान देखील वाटपात असतो. अगदी मुलाबाळांसह सहकुटुंब सहपरिवार आपल्या गावी आपल्या गावच्या घरी गणेशोत्सवाच्या माध्यमातून साजरा केला जातो, गणपतींची स्थापना केली जाते आणि हा प्रचंड असा मोठा उत्सव संबंध जगामध्ये असेल की फक्त कोकणामध्ये मंगलमय असं वातावरण पाहायला मिळतं, गणेशमय असं वातावरण पाहायला मिळतं आणि आज देखील संबंध कोकणामध्ये या गणपती उत्सवाची धूम आपल्याला पाहायला मिळते. आनंद वाटतोय, समाधान वाटतंय. भाई धन्यवाद तुमचे, तुम्ही संपर्क साधलात. कॅमेरामन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, खेड, रत्नागिरी.